विद्यार्थ्यांनो आज आपण मराठीच्या पुस्तकातला चिंटू रुसला चिंटू हसला हा धडा शिकणार आहोत तुमच्यासारख्या छोट्याशा चिंटू नावाच्या मुलाची ही एक छानशी गोष्ट आहे चला शिकूया का मग तुमची मराठीची पुस्तकं काढा आणि त्यावर पान क्रमांक सव्वीसवर हा धडा आहे तो बघा लक्ष द्या हा नीट बघा चित्रात काय दिसतंय तुम्हाला इथे चित्रामध्ये एक मुलगा दिसतो आहे की नाही छोटासा आणि कसा दिसतोय तो थोडासा अव्यवस्थित दिसतोय बघा त्याचा शर्टही चुरगळलेला वाटतो आहे त्याचे केसही विस्कटलेले वाटत आहेत आणि चेहऱ्यावर पण तो कसा असा उदास नाराज वाटतोय हो की नाही कोण आहे बरं तो चला बघूया चिंटू रोज सकाळी उशिरा उठायचा आई बाबा त्याला लवकर उठवायचे पण छे चिंटू काही उठायचा नाही आता हा जो चित्रातला मुलगा आहे तो चिंटूच आहे बरं का आणि त्याची माहिती त्याचा सगळा दिनक्रम आधी सांगितलेला आहे या धड्यामध्ये की हा जो चिंटू होता हा रोज सकाळी उशिरा उठायचा आणि आईबाबा त्याला लवकर उठवायचे पण तो काही उठतच नव्हता शाळेची घंटा वाजली की घाईघाईने आंघोळ उरकून गणवेश घालून धावत पळत शाळेत जायचा आता अर्थातच उठायला उशीर झाला की पुढच्या सगळ्याच कामांना आपल्याला उशीर होतो हो की नाही तसंच चिंटूचं व्हायचं की उशिरा उठायचा आणि शाळेची घंटा वाजली की म्हणजे काय की शाळेची वेळ झाली की मग कसा तरी घाईघाई मध्ये तो आंघोळ करायचा आणि पटकन युनिफॉर्म गणवेश घालायचा आणि अक्षरशः धावत पिळ पळत शाळेमध्ये जायचा जा। विस्कटलेले केस चिपडलेले डोळे चुरगळलेले कपडे पाहून मुले हसायची चिडवायची आता तो अशा अवतारात शाळेत जायचा की आंघोळ केली असं कोणाला वाटायचंच नाही केस विस्कटलेले असायचे चिपडलेले ची। डोळे म्हणजे रात्रभर जेव्हा आपले डोळे बंद असतात त्यावेळेला डोळ्यातून एक चिकट द्राव येत असतो जेव्हा सकाळी आपण उठतो दात घासतो त्यावेळेला डोळेसुद्धा व्यवस्थित स्वच्छ धुतले पाहिजेत किंवा आंघोळीच्या वेळेला तर ते व्यवस्थित स्वच्छ डोळे धुतलेच पाहिजेत तर चिंटू काय करायचा आधीच उशिरा उठायचा त्याच्यामुळे मग आणि आंघोळी उशिरा करायचा त्याच्यामुळे मग त्याला घाई व्हायची मग तो डोळेसुद्धा नीट स्वच्छ करायचा नाही भांग पाडायचा नाही कपडे सुद्धा कसे तरी चुरगळलेले तसेच घालायचा असं सगळं तयारी करून तो शाळेमध्ये जायचा आणि मग त्याला बघून मुलं हसायची चिडवायची त्याला अभ्यास करताना आनंद वाटायचा नाही अनेकदा मुले चिंटूसोबत खेळतही नसत आता बघा कोणी तुम्हाला हसलं तर तुम्हाला आवडेल का नाही तुम्हाला चिडवलं तर आवडेल का नाही मग तुम्हाला सुद्धा वाईट वाटेल की नाही तुमचा तुमा सगळा मूडच जाईल मग चिंटूला तसंच व्हायचं व्हायचं त्याला अभ्याससुद्धा करावा असं वाटायचा नाही अभ्यासात आनंद वाटायचा नाही आणि इतर मुलं चिंटूसोबत खेळतसुद्धा नसत मग त्या चिंटूला काय व्हायचं की स्वतःचाच राग यायचा तो नाराज राहायचा तो स्वतःवरच रुसायचा काय करावे याचा एकटाच विचार करत बसायचा मग आता कोणी खेळायला नाही किंवा कशामध्ये उत्साह हो वाटायचा नाही नाराज व्हायचा आणि मग काय व्हायचं की तो स्वतःवरच रुसून बसायचा आणि विचार करत बसायचा की याच्यावर काय करावं बरं माझ्याशी सगळ्या मुलांनी मैत्री केली पाहिजे खेळलं पाहिजे मला अभ्यासात पण उत्साह वाटला पाहिजे असा तो विचार करत बसायचा एक दिवस चिंटूला एकटाच बसलेला पाहून त्याची ऋतुजा ताई जवळ आली आता चिंटूला एक ताई होती बरं का ऋतीचं नाव काय होतं ऋतुजा मग चिंटू असाच एकदा विचार करत बसलेला होता एकटाच बसलेला होता त्यावेळेला त्याची ती ऋतुजाताई जवळ आली आणि आता ती काय म्हणाली बघा चिंटूला म्हणाली चिंटू काय झाले रे आता तिने चिंटूला विचारलं की काय झालं मग चिंटू म्हणाला बघ ना माझ्याशी कोणी बोलत नाही खेळत नाही मला खूप वाईट वाटतं आता चिंटूनी त्याच्या मनात त्याचं जे दुःख आहे त्याला कशाचं वाईट वाटतं ते त्यांनी ताईला सांगितलं की त्याच्याशी कोणी बोलायचं नाही खेळायचं नाही याचं त्याला वाईट वाटायचं वाट ना मग ते त्यांनी ताईला सांगितलं अरे एवढेच ना हे बघ चिंटू मी तुला काय सांग करायचे ते सांगते करशील ना तू ऐकशील ना माझे ऋतुजा म्हणाली आता ऋतुजा ताईनी त्याचं ऐकून घेतलं आधी की त्याला का वाईट वाटतं ते आणि मग ती काय म्हणाली की मी तुला काय सांग करायचं ते सांगते मग तू करशील का माझं ऐकशील का चिंटू म्हणाला हो ऐकेन ना मी सगळे सांग ना म ऋतुजा म्हणाली हे बघ रोज सकाळी लवकर उठायचे शौचास जाऊन यायचे हातपाय स्वच्छ धुवायचे दात घासायचे अंघोळ करायची स्वच्छ कपडे घालायचे केस विंचरायचे दप्तर नीट भरायचे दररोज अभ्यास करायचा असे दररोज केले की सगळेच तुझे मित्र होतील चिंटूला हे पटले बघा आता त्या चिंटूच्या ऋतुजाताईने किती छान आदर्श दिनक्रम सांगितला आहे एखाद्या विद्यार्थ्याचा किंवा छोट्या मुलांचा दिनक्रम कसा असायला पाहिजे हे तिने छान सांगितलं आहे बघा काय म्हणतीये ती ऋतुजाताई की रोज सकाळी लवकर उठायचं आणि विद्यार्थ्यांना जर आपण सकाळी लवकर उठलो ना तर पुढचा सगळा दिवस आपला छान जातो कारण आपली सगळी कामं वेळेत होतात त्यामुळे मग आपला मूड पण आनंदी राहतो हो की नाही मराठीमध्ये म्हणतात बघा की लवकर निजे लवकर उठे तया आरोग्य ज्ञान संपत्ती मिळे हो की नाही तसंच आहे की ऋतुजा ताई काय म्हणाली की सकाळी लवकर उठायचं शौचास जाऊन यायचं शौचास म्हणजे संडासला जाऊन यायचं हातपाय स्वच्छ धुवायचे दात घासायचे त्याच्यानंतर आंघोळ करायची हां दात घासून दात पण स्वच्छ जर आपण घासले नाही तर तोंडाला वास येतो हो की नाही सुद्धा आपल्या कोणी जवळ बोलायला येत नाही आणि शिवाय आपल्या दातांचं आरोग्यही खराब होतं म्हणून स्वच्छ दात रोज घासले पाहिजेत खरं तर दात दोनदा घासले पाहिजेत सकाळी उठल्यावर एकदा आणि रात्री झोपताना आपण मग पुढे काय म्हणते की आंघोळ करायची स्वच्छ कपडे घालायचे बघा आंघोळीनंतर नेहमी स्वच्छ कपडे घातले पाहिजे मळके आवडतात म्हणून आधीच घातलेले न धुतलेले कपडे घालायचे नाही स्वच्छ कपडे घालायचे केस विंचरायचे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे खूप जणं काय करतात छान स्वच्छ आंघोळ वगैरे करतात स्वच्छ कपडे घालतात पण केस नीट भांग पाडून विंचरत नाहीत तसं करायचं नाही केसांची सुद्धा तेवढीच निगा राखली पाहिजे हो की नाही मुलांनी छान भांग पडला पाहिजे मुलींनी छान त्याची वेणी घातली पाहिजे केस विसरून हो की नाही मग पुढे ऋतुजाताई काय म्हणते दप्तर नीट भरायचे आता बघा तुमच्यामध्ये कुणाला अशी सवय आहे का दप्तर न भरता आहे तसंच घेऊन शाळेत जायचं नाही ना कारण तुम्ही सगळे शहाणी मुलं आहात शहाणे विद्यार्थी आहात तर दप्तर नीट भरायचं व्यवस्थित भरायचं कसं तरी वया पुस्तकं आपली त्यामध्ये कोंबली आहे तसं करायचं नाही दप्तर नीट आणि कुठला आस आहे त्यानुसार व्यवस्थित दप्तर भरायचं दररोज अभ्यास करायचा आता अभ्याससुद्धा बघा करू ना उद्या काय वेळ आहे ना आपल्याला उद्याला आज खेळून घेऊ असं करायचं नाही अभ्याससुद्धा रोजच्या रोच रोज पूर्ण करायचा असे दररोज केले की सगळेच तुझे मित्र होतील असं तिने चिंटूला सांगितलं बरोबर आहे की नाही तुम्हाला काय वाटतं असं वागलं तर होतील की नाही त्याला चिंटूला मित्र सगळे हो की नाही कारण चांगली राहणारी स्वच्छ राहणारी व्यवस्थित वागणारे विद्यार्थी सगळ्यांनाच आवडतात हो की नाही तुम्हाला सुद्धा तुमचा मित्र किंवा मैत्रीण असाच स्वच्छ राहणारा आवडेल की नाही बघा मग पुढे काय होतं ते बघूया बघा दुसरा दिवस उजाडला कोणीही न सांगताच चिंटू सकाळी लवकर उठला आता काय झालं आदल्या दिवशी चिंटूच्या ऋतुजाताईनी त्याला समजावलं होतं की नाही कसं वागायचं शाण्यासारखं आणि हे सगळं तिने सांगितलेलं त्याला पटलं होतं मुख्य म्हणजे त्याला पटलं होतं म्हणून त्यांनी ठरवलं की ऋतुजाताईने आपल्याला जसं सांगितलंय तसं आपण सगळं वागायचं आहे आणि विद्यार्थ्यांना चांगल्या गोष्टी या नुसत्याच वाचून किंवा ऐकून किंवा लिहून सोडून नाही द्यायच्या त्या आपल्या वागण्यात किंवा आपल्या आचरणात सुद्धा आणायच्या असतात मग चिंटूने ठरवलं की आपण असंच शहाण्यासारखं वागायचं मग रोज चिंटूला सारखं आईबाबांना उठवावं लागायचं चिंटू उठ रे उठ रे पण त्या दिवशी चिंटू कोणीही न सांगताच सकाळी लवकर उठला ऋतुजा ताईने सांगितलेले सगळे केले अभ्यासाला बसला आईबाबांना आनंद झाला आता असा छान वागणारा वि मुलगा असेल तर आईबाबांना आनंद होईलच की नाही शाळेत जाताना चिंटूने आरशात पाहिले चिंटू सुंदर दिसत होता का बरं कारण त्यांनी स्वच्छ आणि वेळेत आंघोळ केली होती भांग छान भांग पाडला होता स्वच्छ कपडे घातले होते त्यामुळे चिंटू छान दिसत होता त्याने जेव्हा आरशात स्वतःला पाहिलं तेव्हा तो छान दिसत होता मग तो फारच खुशीत होता चिंटू नाचतच शाळेत गेला नाचत म्हणजे आनंदाने शाळेत गेला अगदी चिंटू भोवती मुले गोळा झाली आता बघा इतका छान चिंटू व्यवस्थित राहतोय दिसतोय म्हणल्यानंतर सगळे विद्यार्थी त्याच्याभोवती आले इतर मुलं स्वच्छ आणि आनंदी दिसणारा चिंटू सगळ्यांचाच मित्र झाला शिक्षकांनी चिंटूचे कौतुक केले चिंटू आनंदाने हसू लागला हुँ? मग काय झालं त्याच्यामध्ये बदल आधी अव्यवस्थित राहणारा चिंटू त्याला कळायचं नाही की आपण काय वा कसं करावं म्हणजे आपल्यामध्ये बदल होईल की आपल्याशी विद्यार्थी मुलं खेळायला येतील इतर विद्यार्थी खेळायला येतील आईबाबांना आपण आवडू शिक्षक आपलं कौतुक करतील याच्यासाठी काय करायचं त्याला समजत नव्हतं पण त्याच्या ताईने जेव्हा त्याला समजावलं आणि त्याला ते पटलं तेव्हा त्याने ते, ते सगळ्या गोष्टी करायच्या ठरवल्या आणि मग तो तसा वागायला लागल्यावर सगळे मुलं त्याच्या भोवती आले त्याचे मित्र झाले तोही सगळ्यांचा मित्र झाला अगदी शिक्षकांनीसुद्धा त्याचं कौतुक केलं आईबाबांनासुद्धा आनंद झाला आणि मग त्यामुळे काय झालं आपोआपच चिंटूला पण आनंद झाला आणि चिंटू आनंदाने हसू लागला मग विद्यार्थ्यांनो मला सांगा तुम्ही अशा व्यवस्थित राहणाऱ्या चिंटूसारखं तुम्हाला राहायला आवडेल का जो आधीचा अव्यवस्थित राहणारा घाईघाई तांघोळ करून कसा तरी शाळेत जाणारा चिंटू व्हायला तुम्हाला आवडेल कसा व्हायला आवडेल तुम्हाला चिंटू सारखं व्यवस्थित राहणाऱ्या हो की नाही म्हणून आपण आपलं राहणीमान नेहमी व्यवस्थित स्वच्छ ठेवलं पाहिजे समजला धडा तुम्हाला